नमस्कार, मी स्वप्नील पोरे, केसरी वृत्तच्या आजच्या विशेष पुरवणीत आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. केसरी वृत्तच्या तमाम दर्शकांना आज आम्ही संगीताची सफर घडवणार आहोत आणि ही सफर घडवण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ख्यातनाम माउथ ऑर्गन वादक अशोककुमार नाईक. वा नाईक साहेब, अतिशय खुमासदार पद्धतीने आपण सादरीकरण केलेलं आहे. प्रेक्षक हो, अशोककुमार नाईक यांचं आजचं वय 67. विश्वास बसला नाही ना त्यांनी जे गाणं ऐकवलं त्यावरून. नाईक साहेब, आपली माउथ ऑर्गन आणि तुम्ही हे अतूट एक समीकरण आहे. जवळपास 50 वर्ष झाली माझ्या माहितीप्रमाणे गेल्याच वर्षी तुमच्या वाद्यवादनाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. यावर्षी 51 वर्ष चालू आहे. कधी मैत्री जडली माउथ ऑर्गनशी? 1953 आमच्या मामाच्या लग्नाने आम्ही बार्शीला निघालो होतो. त्यावेळेला बार्शी लाईट रेल्वे, त्यामध्ये मामाने, आमच्या आते मामाने सुदर्शन नाईक यांनी माउथ ऑर्गन काढला आणि वाजवायला सुरुवात केल्यावर पहिल्यांदा ते वाद्य मला तिथे पाहायला मिळालं. आणि वैशिष्ट्य असं म्हणजे की काही गोष्टी आपल्यालाही लागून राहतात की त्यावेळेला मला चोरावसा वाटला, पण चोरणं काही खरं नाही, आपलं नाव बदनाम खरं होईल. मग त्याच्या पिच्छा सोडला नाही, 3 वर्ष लग्न राहिला बाजू, कारण त्याला वाजव करत बसलो. त्याने ऐकवलं, नंतर मग पुण्याला आलं, त्यांनी तो स्काउटमध्ये होता, त्यामुळे ते माउथ ऑर्गन वाजवायचे स्काउटमध्ये. तर त्यामुळे त्यांच्याकडे घरी जाऊन आपलं दर रविवारी पळायचं, त्यांच्याकडे निन आणि माउथ ऑर्गन ऐकायचे त्यांच्याकडे. आणि मग ते रेकॉर्डवर आपले ग्रामोफोन, HME ग्रामोफोनवर गाणी ऐकवायचे. आणि ते गाणी ऐकूनच मग रेकॉर्ड कशी बसवायची, गाणी कशी बसवायची याची माहिती मिळते. ही साधारणतः गोष्ट कधीची आहे? किती वर्षाचं होतात आपण? 54 सालची. 13-14 पहिल्यांदा आपण त्याच वेळेला त्याच प्रवासात वाजवला ऑर्गन? नाही, ऐकलं फक्त. आणि ऐकलं तो मनात इतका घर करून बसलाय, तो आज सांगायच आहे. कुठलं गाणं होतं की इतका प्रभाव तुमच्यावर पडला आणि कायमचीच आयुष्याची साथ या ऑर्गनने आपल्याला दिली? ते त्यावेळेचं गाणं होतं की दिल दिल से मिला कर देखो अपना तो बना कर देखो. फार जुनं काळातलं आहे, मलाही संदर्भ सांगता येणार. दिल से मिला के दिल की जी वगैरे. अच्छा, चांगली गाणी काढली. ज्या वेळेला आपल्याला ही आवड निर्माण झाली ऑर्गनची, असं वाटलं की कुणाकडून तरी शिकून घेतलं पाहिजे, एक काहीतरी गुरु असला पाहिजे. तर कोण आपला गुरु यामध्ये? कोणी त्यावेळेला क्लासेस पण नव्हते, हे इन्स्ट्रुमेंट पण कुठे अवेलेबल नव्हतं. नवीन मराठी शाळेत आम्हाला पंडित जानोरीकर, कुलंबरीकर, बर्वे, त्र्यंबकराव यांनी आम्हाला पहिलं बेसिक गायन शिकवलं. आणि त्यावेळेला आश्चर्य वाटतं की त्यावेळेला कंपल्सरी सब्जेक्ट होता गाण्याचा. आणि आजही कालच्या पेपरात मी वाचलं की हा कंपल्सरी सब्जेक्ट व्हावा, अजून गरज आहे, काळाची गरज आहे काही ठिकाणी आहे. ते एक तुम्हाला पूरक झालं तुमच्या छंदासाठी? त्यांनी जे हार्मोनियम आरो शिकवले, आरो त्यातनं आम्हाला ते बेसिक काही 1-2 राग शिकवले. ते भूक म्हणा, तेव्हा गायन स्वर सगळा घर करून होत. आणि मग नंतर मग माउथ ऑर्गन काही मिळालं, समाधान चौकात आपल्या मिळाला, म्हणजे सिटी बस चौक त्याला समाधान चौक म्हणतो आपण आत्ता. त्या चौकात एका कटलरी दुकानात मेड इन जर्मनी एको माउथ ऑर्गन 4.5 रुपयात मिळाला. अच्छा. आणि आय वॉज डॅम प्लीज, म्हणजे आम्हाला खाऊला पैसे द्यायचे, 2 पैसे एक आणा, ते जमलेले पैशातनं तो माउथ ऑर्गन घेतला.
घरात स्वागत झालं का या नवीन पाहुण्याचं? छपून होतो जरा लपून छपून तो मावतो पोटमळ्यावर जाऊन वाजवायचो, कारण वडील जरा कडक शिस्तीचे होते. अच्छा. आणि त्यावेळेला म्हणायचे, आता तो कितपत खरं आहे माहित नाही, की ज्याच्या आधी भोपळा तो शून्य असतो म्हणे, म्हणजे गायन मार्गात जाऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं. पण म्हटलं आता बाहेर जाऊ, पोटमळ्यावर आम्ही आपले वाजवायचो थोडं थोडं. आणि शेजारी वैशिष्ट्य की शेजारी एक दोन हॉटेल होते, आणि हॉटेलमध्ये कॉम्पिटिशनमध्ये गाणी ऐकायला मिळायची. अच्छा. ही गाणी डायरेक्ट कानावर यायची, त्यावेळेला वर्दळी एवढी नव्हती. स्टेशनच्या कुठल्या गाड्या आल्या तरच, स्टेशन रोडला आमचं घर होतं दरवळ, तर तिथे येणाऱ्या गाड्या तेवढा जावं. लहान वयामध्ये तुम्ही जो ऑर्गनचा सराव सुरू केलात, आणि आपण आता सांगितलं की पोटमळ्यावर जाऊन लपून छपून वाजवत असाय, कुठलं गाणं होतं एक प्रेक्षकांना एक ऐकूया एक झलक? ते पतिता मधलं आहे, याद किया दिल ने का. अतिशय आजी नाईक साहेब, शंकर जयकिशन यांनी या गाण्यात जी कमाल केली आहे, हेमंत कुमार आणि लताबाईंनी ज्या उंचीवर हे गाणं नेऊन ठेवलं, आपण आमच्या प्रेक्षकांसमोर तसंच्या तसं सगळं उभं केलं हे चित्र, पडदाच जणू काही बोलायला लागला. प्रेक्षकांनी पण निश्चितच ताल धरला असेल नाईक साहेबांच्या या गाण्यांनी. आपण आत्ता सांगितलं हे सराव सुरू केला हळूहळू, एक शास्त्रीय दृष्टीने म्हणता येईल अशा पद्धतीने आपण कुणाकडून शिक्षण घेतलं का ऑर्गनचं? नाही, ऑर्गन तसं शिक्षकच नव्हते त्यावेळेला. नव्हते पण एक झालं असेल की त्या काळी रेडिओ सिलोन आणि हिंदी चित्रपट संगीत हे इतकं घट्ट नातं जमलं होतं, त्यात नक्की भूमिका बजावली असणार. ऐक, ते माझं अतूट नातं म्हणायला काही हरकत नाही, कारण लकीली गेल्याच वर्षी गोपाल शर्मा रेडिओ सिलोनवर काम करतो, निवेदक म्हणून गाठ पडली. आणि आपले इनॉफ डॅनियल्स यांच्या रेकॉर्ड 6:15 ते 7:30 इन्स्ट्रुमेंटल सिलोनवर लागायच्या. अच्छा. आणि त्या ऐकून ते इतकं आकर्षण निर्माण झालं की अकॉर्डिन विकत घेणं त्यावेळी दुरापास्त बरोबर शक्यच नव्हतं.
म्हणून त्याची तान म्हणतात ना दुधाची ताफावर वागणे तसं ते मौदोरगनला आम्ही ते घेतलं. माझं मौदोरगन वाजवण्याची स्टाईल आहे ती अकॉर्डियन स्टाईल गेलेली आहे. व्यायाम्स अँड टंगिंग मिळून जो एक इफेक्ट होतो तो अकॉर्डियन स्टाईल मिळतो. कारण मला एकदा मी तिकडे लॉ कॉलेजवरनं प्रॅक्टिसला जायचो लॉ कॉलेज रोडला आणि तिकडून येताना मला त्या गुडलक चौकात सगळे लोक थांबलेले होते आणि त्यांना वाटलं समबडी इज प्लेईंग अकॉर्डियन. कोणतरी अकॉर्डियन वाजवत येत आहे म्हणून ते थांबले होते आणि मोठी दाद म्हणायची तुमच्या सगळ्या. आणि मग तिथे चौकातच माझा रात्री गुडलकच्या चौकातच कार्यक्रम झाला. लोकांनी सोडलंच नाही म्हणले अरे बजाव बजाव म्हणून ते मलाही आनंद वाटला आणि मी जिथे मिळेल तिथे वाजवत असतो. तसं लिमिटेशन काही नाही. प्रॅक्टिसचं आता आपण म्हणालात लॉ कॉलेज साईडला जायचं म्हणजे टेकडीवर की काय? टेकडी नाही लॉ कॉलेज रोडच त्यावेळेला एक गजबज नव्हता. बैलगाडी जाईल एवढा ट्रॅक होता त्याचा डांबरी रोड आणि याचे कॉर्पोरेशनचे मिनमिनचे 40-50 दिवे असतील काही. त्यावेळेला रस्त्याचा उजेड विशेष नसायचा आणि घनदाट जाडी पण होती आणि लॉ कॉलेज अँड फिल्म इन्स्टिट्यूट शिवाय तिथे काहीही नव्हतं. त्यामुळे हिल साईडनं जे एकोज यायचे ते माझं मला गाणं ऐकायला मिळेल. अच्छा एखादा आता परत गाणं ऐकू. मला वाटतंय अजिबात असता आहे हे अनेक कार्यक्रमात आपण सतत सादर करताय. दिल अपना और प्रीत पराई मधलं शंकर जयकिशन यांची आणखीन एक धून की जी आजही संगीत रसिकांच्या मनामध्ये ठाण मांडून आहे. ते सुंदर गाणं ऑर्गनवर नाईक साहेबांनी आपल्याला ऐकवलेलं आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. पुन्हा आपण भेटणार आहोत एका ब्रेकनंतर. विश्वासाने यशस्वीतेचे लेवून तोरण हसले माझे घर कुलांगण क्षणाक्षणातून मिळे चेतना नव्या यशाची नवी प्रेरणा. प्रेरणा नव्या भारताची आम्ही खऱ्या अर्थाने जाणली. सर्वोत्तम जागतिक गुणवत्ता प्रत्येक घरकुलात आणली. परांजपे स्कीम्स पुणे. धकाधकीच्या आणि टेन्शनच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्ती फार महत्वाची. कमी पैशात वेट लॉस, वेट गेन आणि वेट मॅनेजमेंटचं खास ट्रेनिंग, तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यक्तिगत मार्गदर्शन, अत्याधुनिक व्यायाम साहित्य हे रोहित फिटनेसचं वैशिष्ट्य. सौंदर्य आणि आहार विषयक विशेष मार्गदर्शन. आजच भेट द्या आणि आरोग्य तंदुरुस्त बनवा. शुभ कार्यासाठी तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज असं लोकमान्य सभागृह. विश्रांतीसाठी अद्ययावत मोठ्या 7 रूम्स, रुचकर स्वादिष्ट केटरिंग व्यवस्था, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी 2 स्तरांवर पार्किंग व्यवस्था. तुमचं कार्य सिद्धीस नेणारं पुण्यातलं मध्यवर्ती आणि सुसज्ज असलेलं एकमेव
लोकमान्य सभागृह. पत्ता: लोकमान्य सभागृह, टिळकवाडा, नारायणपेठ, पुणे. लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी 1921 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. एवढ्याच्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे. 21व्या शतकातील आव्हाने स्वीकारीत, नवनवीन अभ्यासक्रम सुरू करीत, विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी विद्यापीठ सदैव तत्पर आहे. विस्तृत आवार, नवे तंत्रज्ञान, नवनवीन अभ्यासक्रम, सुसज्ज आणि अत्याधुनिक असे ग्रंथालय असलेलं एकमेव विद्यापीठ आणि कुठेही म्हणजे देणगी किंवा अशा तऱ्हेचं जे काही इतरत्र गोष्टी आढळतात त्या या विद्यापीठात नाही. आणि प्रामुख्याने राष्ट्राकरता तरुण वर्ग निर्माण करायचा तो उद्देश आम्ही डोळ्यापुढे ठेवलेला आहे आणि त्या दृष्टीने सगळे अभ्यासक्रम उभे केलेले आहेत. MBA, MBA इन आयुर्वेद, BCA, बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, BEd असे विविध अभ्यासक्रम, प्रगत अध्यापक वर्ग अशी विविध वैशिष्ट्ये असलेलं विद्यापीठ गुलटेकडी बरोबरच सदाशिव पेठेतील नव्या वास्तूतही. केसरी वृत्तामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. नाईक साहेब, विषय चाललो होता संगीताचा, माउथ ऑर्गनचा, या वाद्याचं वैशिष्ट्य काय? एक वैशिष्ट्य म्हणजे आता सरळ या भाषेत बोललं तर जरा वेगळं वाटेल की ह्याला लावायला वाय करावं लागत नाही. म्हणजे खुंटी पिळवा किंवा हे करा, ट्यूनअप करा, सोपस्कार ते कुठेही सुरू करा आणि सुटसुटीतपणा एक आहे असं म्हणत आहे, खिशात मावणार आहे. आणि छुपा रस्तूंसारखं कधी कुठे काढून वाजवलं की तुम्ही कलाकार म्हणून त्यांना आनंद होतो लोकांना आणि मग ते लोक म्हणतात अरे वावर बजाव वावर बजाव. आणि यामुळे मला कधी रिझर्वेशनची गरज लागली नाही. ट्रेनमध्ये गेलो विदाऊट रिझर्वेशन, म्हणजे गाणं टाकलं की लगेच पहिली जागा. संगीताचा हा फायदा मोठाच म्हटला पाहिजे. हे जसं सांगितलं आपण, हे वैशिष्ट्य झालं म्हणजे फार तयारी करावी लागत नाही वादनासाठी. पण ह्या वाद्याची वैशिष्ट्य काय की जी तुम्हाला भावतात इतर हार्मोनियमपेक्षा वेगळेपण किंवा अन्य संगीत वाद्यांपेक्षा माउथ ऑर्गनचं विशेषता काय म्हणता येईल? त्यासाठी परत मध्येच बसवा लागतं, लवाजमा सगळा घ्यायचा. त्यापेक्षा हे आपलं बाहेर कुठेही जा, कुठल्याही कोपऱ्यात वाजवा, हिल साईडला वाजा. इको पॉइंटला मी वाजवलेले, त्यामुळे इको पॉइंटला मजा आली. महाबळेश्वरला बरे ठिकाणी, दिल्ली प्रगती मैदानावर वाजवलं, बेंगलोरला तुमचा एक मोठं एक्झिबिशन होतं त्यामध्ये वाजवलं. हे कुणाला शिकता येईल आणि शिकायचं जर असेल तर कसं शिकता येईल? हे कुणालाही शिकता येईल, त्याला बंधन नाही वयाचं. म्हणजे आता तुमच्या इच्छे लोकही माझ्याकडे शिकायला येतात हे मला आश्चर्य वाटतं. आणि ते शिकलेले आहेत, म्हणजे माझे दोन जे विद्यार्थी तयार झाले, एक म्हणजे केदार गोवंडे, एक्सलंट, आणि दुसरा जो आहे तो विश्वास जोशी, यांनी मनापासून ABCDपासून शिकले. आणि खरोखर त्यांच्या मनात हे होतंच की शिकायचं. आणि विश्वास जोशी यांना सांगितलं होतं डॉक्टरने, कुठलं तरी तुम्ही वाद्य शिका, फुंकी वाद्य, कारण त्यांना दम्याचा जरा त्रास होता. मग फुंकी वाद्य त्यांनी फ्ल्यूटच्या ऐवजी मौदवरून सिलेक्ट केला आणि ते केम टू मी. ज्याला शिकायचं आहे त्यांनी तर नाईक साहेबांकडे जरूर जायला पाहिजे. पण नाईक साहेब नक्की जे इच्छुक आहेत ते आपल्याकडे येऊत, पण थोडी शिकवण्याची एक पद्धत त्याची झलक आमच्या दर्शकांना सांगा. 10 ते 12 धडे घेतो, म्हणजे आरो आवरो मध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये जात. म्हणजे त्याचा आपण आता थोडं घेतलं पहिला धडा तर अगदी सरळ आहे. आरो आवरो सारे मग काही उदाहरण नसत. पहिला ते कॉम्बिनेशन मध्ये कसे किती दिवसात एखादा म्हणजे मनापासून ज्याला शिकण्याची आवड आहे
अशी व्यक्ती शिकू शकते? कालावधी काय त्यांच्या ग्रास्पिंग वर अवलंबून, म्हणजे जेवढी तुम्हाला गाण्याची आवड आहे तुमचं गाणं मनामध्ये किती पर्सेंट आहे हा महत्त्वाचा. गाणं मनात आधी रुजलं असलं पाहिजे. कुठलंही गाणं, म्हणजे एक गाणं आता आम्हाला परवा यांनी बोलले होते अनुराधा मराठी बाई बोलल्या होत्या, गायिका छानपैकी, तर त्या एका मी भाषणात त्यांच्या ऐकलं होतं की एक गाणं म्हणजे 3 तासाचा पेपर आहे परीक्षेचा, फार मोठं एक मिनिमम दिलेलं आहे. पण जे गाणं तुम्ही जितक्या वेळा ऐकाल त्यातले बारकावे सारकावे स्टार्ट म्हणा कसा आहे एंड कसा केला याला फार महत्व आहे. म्हणून ते बहुश्रुत असं म्हणजे त्यातलं ते गाणे, फक्त गाणे ऐकणे. आणि सध्या माझा तोच उद्योग आहे, बाकी मी काय करत नाही. ज्योतिष वास्तुशास्त्र आहे, मी संध्याकाळी ज्योतिषाचं कन्सल्टिंग असतं, वास्तुशास्त्राला कन्सल्टिंगला जातो आणि त्याप्रमाणे लोकांना मार्गदर्शन करत असतो. अतिशय सहज रीतीने नाईक साहेबांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने हे वाद्य शिकता येऊ शकेल. सगळ्यांसाठीच नाईक साहेब हा दिलास आहे. तुम्ही म्हणालात की वयाची बंधन नाही, फक्त मनापासून आवड पाहिजे. नाईक साहेब, पुन्हा एकदा आपण संगीताकडे वळूया. आपल्याला विनंती की ममता या चित्रपटातलं रोशन यांचं आपण गाणं आमच्या प्रेक्षकांपुढे सादर करा. नाईक साहेब, कोणत्या संगीतकाराची गाणी एक माउथ ऑर्गनवर वाजवायला आपल्याला आवडतं जास्त? आत्ताच आपण शंकर जयकिशनांची अधिक काय कारण? कारण अकॉर्डिंग त्याचा फार वापर झालेला आहे त्या त्यांच्या गाण्यामध्ये. एकदम वेगवेगळ्या म्हणजे बरीचशी गाणी अकॉर्डिंग बेसच आहे. अच्छा, आपण जर संगम पाहिला हा जो प्यार करेगा त्या अकॉर्डिंग घेऊनच राहतो. चित्रीकरणच तसं आहे ते, वाद्यच तेवढं चांगलं आहे. अच्छा, बरोबर. आता सिंथेसायझर आलाय, अकॉर्डियन सारखं वाद्य नाही. एक असं आपल्याला दिसतं की आयुष्याच्या राहाटगाडी गाड्यात सगळ्या, किंवा नोकरी व्यवसाय हे सगळं सांभाळणं आणि त्याच्याचबरोबर छंद जोपासणं, मग अनेकदा छंद मागे पडतो. तुमच्या बाबतीत हे झालेलं दिसत नाही, ते याचं रहस्य काय? त्याचं म्हणजे आपण टाइम प्लॅनिंग केलं ना तर होऊ शकतं. व्यवसाय काय होता आपला? मी स्वतः बेसिकली आर्किटेक्ट आहे. बरेच आर्किटेक्ट मी कामं केली, परदेशात जास्त काम केलं. अच्छा, म्हणजे आय वॉज अपॉइंटेड इन इराक ॲज अ टाउन प्लॅनर. ओके, बगदाद सिटीमध्ये मी काम केलेलं आहे आणि टोटल टाउनचं काम होतं माझ्याकडे. त्यामुळे मला फार आनंद झाला की आपल्या कलेचा आणि आपल्या दोन्हीचा, आणि तिकडे पण मी नॉनस्टॉप 3 तास बगदादमध्ये वाजवलं आहे. मग याचा अर्थ भारतीय संगीत परदेशाच्या भूमीवर पोहोचवण्यात काही खारीचा का असेना, पण आपण वाटा उचललेला आहे. तिथून ते पाकिस्तानात पण गेले, काही लोकांनी रेकॉर्ड करून घेतले आणि पाकिस्तानी आमचे फ्रेंड्स होते त्यांनी अगदी आवर्जून 3 तास आमचा प्रोग्राम त्यांनी पाहिला, रेकॉर्ड केला आणि आज ते पाकिस्तानात त्यांच्याकडे गाणी आहेत. हा एक आनंद आहे. जाहीर कार्यक्रम असे केव्हा सुरू केलेत आपण? मागणी कशी येऊ लागली लोकांकडून? शाळेमधून सुरू झाली आणि मग आपले चंद्रशेखर गाडगे, उमानंद बोगम, सरस्वती राणे किंवा शशिकुमार, बी सायन्ना यांच्यामध्ये जाऊन उभं राहायचं आणि इंटरव्ह्यू झाली की स्टेजचा ताबा घ्यायचा. ती 15-20 मिनिटं मिळायची त्यात गाणी, कारण मला अट्रॅक्शन माईकचं, की टर्नरचा माईक हा म्हणजे इतकं अट्रॅक्टिव्ह असायचं शाळेपासून, की त्यावेळेला मग गाणी वाजवायची. की मग त्यामध्ये 15-20 मिनिटं अशी निघून जायची की त्यांना चहा पाण्याला वेळ मिळायचा आणि सगळे खुश व्हायचे, म्हणजे लोक तिथे थांबून राहायचे.
राज कपूर यांनी पण आपल्याला दाद दिलेली आहे. कधीची गोष्ट आहे? 1982 ला इथे लोणीमध्ये राजबागेमध्ये त्यांच्या स्टुडिओमध्ये, म्हणजे ओपन स्टुडिओ होतं, त्यामध्ये त्यांनी प्रेमरोगचं शूटिंग चालू केलं होतं. त्यावेळेला आर के फुल फॅमिली आली होती, म्हणजे राज कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर, शम्मी कपूर, सगळे कपूर फॅमिली होती. आणि त्यांच्या मिसेस पण होत्या. आणि पुन्हा आहे पद्मिनी कोल्हापूर त्या हिरोईन कुलभूषण खरं. तर यावेळेला असं झालं की आता जो आपण सहन करतोय त्यावेळेला लाईट जायचेच. आणि ते लाईट गेल्यामुळे राज कपूर म्हणले आणि आमच्या अनुभवाई त्यांनी ओळख करून दिली की हे पुन्हा काही आर्टिस्ट आहे, जरा उंबे सुनो. लाईट गेली आम्ही काय करायचं? एक जण म्हणला, नाही नाही अरे आपण जनरेटर ऑन करू. 50% जनरेटर आणि स्टँड माईक झालं आणि लगेच आता काय म्हणू यांच्याकडे बघून म्हणून कुठलं गाणं वाजवू. मला अनाडी आठवलं एव्हरग्रीन ज्याला म्हणता येईल, पडद्यावर नूतन राज कपूर आणि लताबाई आणि मुकेश एकच बट्टी जमली होती. साहेब, राज कपूर यांनी का दाद दिली असेल हे तमाम पुणेकरांना आज निश्चितपणे लक्षात आलं असेल. खरोखर हे ही जादू जी आहे आपल्या वाद्यवादनात, ती दाद मिळावी अशीच आहे सगळ्यांनी. या भागात आज आपण इथेच थांबूया.
पुन्हा आपण भेटणार आहोत नाईक यांच्यासह केसरी वृत्ताच्या पुढच्या भागात. नमस्कार.